इथे मी तीनशे ग्रॅम आवळे स्वच्छ धुवून कापडाने ते कोरडे करून घेतलेले आहेत पुसून घेतलेले आहेत आणि हे मी एका चाळणीमध्ये ठेवले आहेत आता इथे मी एका कढईमध्ये पाणी गरम करून घेतलं आहे याच्यावरती आपल्याला ही चाळण ठेवायची आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून दहा मिनिटे हे आवळे आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहेत दहा मिनटानंतर ही चाळण आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आणि हे आवळे पूर्ण थंड करून घ्यायचे आहेत हे इथे मी पूर्ण आवळे थंड करून घेतलेत याची साल तुम्ही बघू शकता यामधलं जे बी आहे ते एकदम इझिली असं निघतं छान सॉफ्ट असे शिजलेले आहेत हे आवळे आता हे मी किसून घेते छोट्या किसणीवरती हे आपल्याला किसून घ्यायचं आहे हे सगळे आवळे मी किसून घेतलेले आहेत आता हे एका कढईमध्ये घालायचे आहेत यामध्येच आपल्याला किसून घेतलेला किंवा चिरून घेतलेला गूळ घालायचा जे आहे जेवढे आवळे आहेत तेवढाच गूळ यामध्ये घालायचं आहे हे आवळे मी तीनशे ग्रॅम घेतलेले आहेत तर तेवढाच म्हणजेच तीनशे ग्रॅम गूळ मी यामध्ये घालती आहे हे सगळं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोड्या वेळानंतर या गुळाला पाणी सुटेल गूळ चिरून घेतल्यामुळे तो पटकन विरघळतो आता हे सगळं छान असं एकजीव होईपर्यंत हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅस मी मीडियम हीटवरती ठेवला आहे याच्याबरोबरच आपल्याला एक चमचा साल काढून बारीक कट करून घेतलेलं आलं घालायचं आहे म्हणजेच हे याच्याबरोबर शिजून जाईल थोडेसे दालचिनीचे तुकडे घालायचे आहेत अर्धा चमचा काळी मिरेपूड घालायची आहे अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे एक चमचा हळद घालायची आहे याच्यामुळे कलर खूप छान येतो याला आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मीडियम हीटवरती हे सगळं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे हे छान असं चा एकजीव होईपर्यंत आठ ते दहा मिनिटे हे शिजवून घेतल्यानंतर आपण इथे पाहू शकताय याला कलर खूप मस्त आला आहे आणि हे छान असं चा एकजीव झालं आहे हे जास्ती आपल्याला दाटसर करायचं नाही नाही तर अजून हे थंड झाल्यानंतर थोडंसं कडक होऊ शकतं एक चमचा यामध्ये काळं मीठ घालायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आता सगळ्यात शेवटी यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट घालती आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घालती आहे आता हे सगळं मिक्स करायचं आहे आणि एखाद मिनटानंतर याचा गॅस आपल्याला बंद करायचं आहे तुम्हाला जर तिखट आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल पण या तिखटामुळे याला मस्त अशी चटपटीत चव येते याची कन्सिस्टन्सी आपण पाहू शकता एकदम परफेक्ट आहे आता मी याचा गॅस बंद करते गॅस बंद केल्यानंतर यामध्ये आपल्याला एका लिंबाचा रस घालायचा आहे गॅस बंद करून मग तो रस घालायचा आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हा आवळ्याचा चुंदा आपला तयार आहे एकदा बनवून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवून एक, एक वर्षभर खाऊ शकता चवीला अप्रतिम असं होतो आणि हेल्दी आहे मुलांना तुम्ही पराठ्यासोबत देऊ शकता किंवा चपातीसोबत खाऊ शकता असाच तोंडी लावण्यासाठी घेऊ शकता अप्रतिम चवीचा आणि हेल्दी असा आवळ्याचा चुंदा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद